नागपूर आणि विदर्भाला पावसानं चांगलंच झोडपलंय. नागपूर हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. शहरात अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचलेलं आहे. संपूर्ण जून महिना प्रतीक्षेत गेल्यानंतर बुधवारी रात्रीपासून नागपूर आणि विदर्भात पावसाला सुरुवात झाली आहे. रोवणीसाठी खोळंबलेल्या शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. रात्रभरापासून सुरू असलेल्या पावसानं अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचलेलं आहे. हे दृश्य आपण पाहतोय, गुडघाभर पाणी साचलेलं आहे. सुरुवातीला चांगला पाऊस झाला, मात्र त्यानंतर पावसानं दडी मारली. पंधरा दिवसानंतर दडी मारलेल्या पावसानं हजेरी लावली आणि विदर्भात काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. सकाळ होता जर आपण पाहिलं तर गुडघाभर पाणी जे आहे ते साचलेलं आहे. पूरा हमारा बह के जा रहा है. फिर भी ना वो नगर सेवक को कुछ ध्यान नहीं है कि वो क्या करे क्या नहीं. वो कभी आके भी नहीं देखते है और ना कभी हमारे ये कुछ करते है. गुड़को पानी जेरीपट का नागपुर से बोला. इतना पानी भरा हुआ है घर के सामने, वो हमेशा की प्रॉब्लम है. ये हर बरसात में प्रॉब्लम रहती है. हमारे घर में इतना नुकसान होता है, हमारे नगर सेवक भी आकर देखते नहीं.